नमस्कार, मी धनश्री रेवडेकर. आपण पाहत आहात आधार न्यूज. पाहूया आताची एक मोठी बातमी. स्थगिती नंतर देखील होळ गावातील अतिक्रमित बांधकाम सुरूच. शिरपूर तालुक्यातील होळ गावातील भोई समाजाने सुरू केलेले अतिक्रमित बांधकाम त्वरित बंद करून अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी खुद्द भोई समाज व गावकरी यांनी निवेदन दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे सदर बांधकामाला बेकायदेशीर घोषित करून पंचायत समिती प्रशासनाने 31 जानेवारी 2022 रोजी स्थगिती आदेश पारित केला आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र तरी देखील प्रशासनाचे आदेश झुंगारून सदर अतिक्रमित बांधकामाला चालना मिळाली असून सदर वास्तूचे बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आल्याने आता या बांधकामास गावातूनच विरोध आहे असून खुद्द भोई समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन सदर बांधकाम बंद करून अतिक्रमण काढण्याबाबत विनंती केली असून याबाबत फक्त 15 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सदरच्या निवेदनावर होळ गावातील मधुकर भोई, गुलाब ढोले, सुरेश भोई, दिगंबर भोई, छगन भोई, रामदास भोई, राजेंद्र जाधव, वरिपाल राजपूत इत्यादी गावकऱ्यांच्या सह्या आहेत. रणजित जाधव सह धनश्री रेवडेकर, आधार न्यूज, शिरपूर. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.